आज आपण पाहतोय की कोविड नंतर देखील अतिशय रोबस्ट अशा प्रकारची या ठिकाणी आपली अर्थव्यवस्था तयार झाली आहे काही महिन्यांमध्ये साधारण आपण जर एव्हरेज पाहिला तर दीड लाख कोटी रुपयाचा जीएसटी हा आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतो अगदी आपण जर महाराष्ट्राचाच विचार केला तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे जीएसटी जेव्हा सुरू झाला त्यावेळेशीचा आपला वॅट पंच्याऐंशी हजार कोटी होता आणि आता पाच वर्षामध्ये आपण डिसेंबरपर्यंतच दोन लाख कोटी पार केले आहेत त्यामुळे जीएसटीने जे कन्सॉलिडेशन केलं आहे जी ट्रान्सपरन्सी आणली आहे आणि एक टॅक्स अबायडिंग अशा प्रकारची अर्थव्यवस्था जी तयार केली आहे त्याचं शंभर टक्के श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना दिलं पाहिजे